आर सी ब्रॉडबँड भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली त्यात सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना मोठा दणका दिला आहे सुप्रीम कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे तसेच जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण येण्यास दहा दिवसांचा कालावधी सुप्रीम कोर्टाने दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती मात्र तिथेही त्यांना निराशा पदरी पडली आहे कणकवलीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे अडचणीत सापडले आहेत जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र तिथेही निराशाच पाहायला मिळाली त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आज सुप्रीम कोर्टात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता त्याचा आरोप शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर लावला आहे तसेच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील आमदार नितेश राणे यांचे कृत्य पाहायला मिळाले होते विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून भाजप नेत्यांनी मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात जात असताना म्यावचा नारा दिला होता